अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील विशाल लॉन येथे आर्य सिद्धांत फाउंडेशन संस्थेच्या वतीने बौद्ध समाज वधूवर परिचय मेळावा संपन्न झाला। या वधूवर मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर राहुल गायकवाड होते, सत्कारमूर्ती राजेश झालटे प्रमुख पाहुणे म्हणून युवराज बापू होते, ज्यांच्या उपस्थितीत 18 मुली व 25 मुलं यांनी आपला परिचय दिला। तर या वधूवर मेळाव्यात दोन जोडप्यांचे ऋणानुबंध जुळून आले। फेब्रुवारी या दिवशी मी आर्य सिद्धांत फाउंडेशनचा अध्यक्ष या नात्याने जामनेर तालुक्यामध्ये प्रथमतः भव्य वधूवर पालक परिचय मेळाव्याचं आयोजन केलेलं होतं आणि कलेक्टर साहेबांच्या आणि शासनाच्या आदेशानुसार मी परिपूर्ण मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंगचं परिपूर्ण पालन केलेलं आहे। सोबत ज्याप्रमाणे कलेक्टर साहेबांनी सांगितलं होतं की फक्त 50 लोकांना अलाउड आहे, मी 50 लोकांना इन्व्हिटेशन दिलेलं होतं, ते शासनाच्या नियमावलीचं कुठेही मी उल्लंघन केलेलं नाही। तसेच या भव्य वधूवर पालक परिचय मेळाव्यामधून माझा सर्व समाज बांधवांना संदेश आहे की आव्हान आहे की त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये याच्यानंतर सदृश्य परिस्थिती निवारल्याच्या 2021 रोजी रविवार आर्य सिद्धांत फाउंडेशनच्या वतीने जो मेळावा करण्यात आला होता त्या मेळाव्याला शासनाच्या नियमानुसार आम्ही त्यांचं पालन केलेलं आहे व मेळाव्याला समाजातर्फे भरपूर प्रमाणामध्ये हे मिळालं, पाठिंबा मिळाला, प्रतिसाद मिळाला, त्यामुळे त्यांचं समाजाचाही आम्ही आभार मानतो आणि समाजाने यापुढे असंच सहकार्य करावं अशी मी सर्व समाजाच्या वतीने विनंती करतो। धन्यवाद। सप्रेम जय भीम। आर्य सिद्धांताचा हा पहिला मेळावा इथे खूप छान अशा रीतीने साजरा झाला आणि सर्वात जमेची बाजू म्हणजे या मेळाव्यामध्ये दोन विवाह जोडून आले, हा अगदी म्हणजे या समाज यांनी केलेल्या कार्याचाच हा विजय आहे। समाजाने त्यांना दिलेलं प्रतिसाद आणि त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना हे यश मिळालं, याबद्दल या सर्व सोनवणे साहेब गायकवाड, राहुलजी गायकवाड, त्यांचं पूर्ण टीम यांनी जे सदोतीत याचं मी अभिनंदन करतो व यापुढेही या लोकांना माझ्या सहकार्याची जर गरज असली तर मी सदोतीत त्यांना अवेलेबल आहे, कारण कार्य करताना त्यांच्याही मनात कुठे हरडलं नव्हतं, माझ्याही मनात नाही आणि असं हा सुंदर असा कार्यक्रम घडून आला। भाऊंनी ते नव दाम्पत्याला 1000 बक्षीसही दिलं ॲडव्होकेट झालटे साहेबांनी, तर हा सक्सेस आहे आमचा मेळा। या कोविडच्या पार्श्वभूमीवर सर्व पालन झालं आणि सर्व लोकांनी पण तिथे सहकार्य केलं, आम्ही जाणीव परिवाराचंही 14 मार्चला जळगाव मेळावा आहे त्यालाही ते सहकार्य करणार आहे, तर अशा या सहकार्यातूनच आपल्याला ही विवाह समस्या जी आहे उभी राहिलेली राक्षस हिला कुठेतरी आटोक्यात आणण्याचा एक छोटेसे प्रयत्न आम्ही सर्व करत आहोत। धन्यवाद। मी
आर्य सिद्धांत फाउंडेशनच्या अध्यक्ष या नात्याने, म्हणजे मी फाउंडेशनचा अध्यक्ष या नात्याने समाजाचं काहीतरी देणं लागते या अनुषंगाने मी समाजाच्या प्रती हे सामाजिक कार्य करत आहोत. आणि या कार्यक्रमासाठी जो मला प्रतिसाद मिळाला त्यासाठी मी सर्व समाज बांधवांचे आधी आभार व्यक्त करतो. तसेच या विवाह सोहळ्यासाठी आता एक आगळी वेगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे, ती अशी की लोकांसाठी, म्हणजे मी स्वतः जेव्हा खेड्यामध्ये आता जामनेरमध्ये राहतो तर बरेचसे हातावर पोट असणाऱ्या मुलांच्या संदर्भामध्ये लग्नाचा कोणीच विचार करत नाही. तर त्या अनुषंगाने का होईना आपण केलेला हा प्रयत्न आहे आणि या प्रयत्नाला पुढे ह्याच प्रयत्नातून दोन विवाह हे जुळलेले आहे आणि असेच प्रयत्न मी सातत्याने करेल आणि लोकांना अशीच मी सेवा देत राहील. एवढं बोलून माझे दोन शब्द व्यक्त करतो. धन्यवाद. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.